कोयना आणि वारणा धरणातील पाणी साठा कमी झालेला आहे। अद्याप पावसाला सुरुवात न झाल्याने पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवणं अत्यावश्यक आहे। या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर पुन्हा उपसा बंदी आदेश पाटबंधारे विभागामार्फत जारी करण्यात आलाय। या आदेशानुसार 23 जून ते 26 जून पर्यंत उपसा बंदी राहील तर 27 जून ते 30 जून हा उपसा कालावधी आहे। दरम्यान पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहणार आहेत। जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाहीये। दिवसेंदिवस धरणातील पाणी कमी होत असल्याने आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे। सध्या कोयना धरणात 10.82 TMC तर वारणा धरणात 10.70 TMC पाणी साठा येतो। अत्यंत कमी असल्यामुळे त्याचा वापर काटकसरीने करणं गरजेचं आहे। मागील आठवड्यात 14 ते 17 जून पर्यंत कृष्णा नदीवर उपसाबंदी लागू करण्यात आली होती। अद्याप ही पाऊस न झाल्याने पुन्हा उपसाबंदी करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात आलाय। धरणातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करून बिगर सिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीत सोडून पाणी साठा प्रदूषित करू नये। प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध नसल्यामुळे सर्व संबंधितांनी याची दक्षता घेऊन पाणी नाश टाळण्यास सहकार्य करावं असं आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केलंय। मिरज शहर परिसरात अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या। शहरातील विविध ठिकाणी केलेल्या घरफोडी प्रकरणातील 5 जणांना मिरज DB पथकाने ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 6,53,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तिघांच्यावर मिरज शहर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल झालाय। मिरज शहर परिसरात अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या। घरफोडीच्या संदर्भात मिरज DB पथकाने एक पथक तयार करून घरफोडीच्या आरोपींचा शोध सुरू केला। पोलिसांना माहिती मिळाली की बोलवार रोड लक्ष्मी माता कॉलनी मधील एका घरामध्ये काही चोर घुसल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले। चौकशी केली असता तिघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्यासोबत आणखीन एक असल्याचं सांगितलं। त्यामध्ये मोहम्मद कैस फैयाज मुल्ला, लुमान अजीज गद्याळ पटेल, शाहिद मुनीर गौदड, फैयाज सिकंदर गोदड, अरबाज फयाज वांगरे यांचा समावेश आहे। या घरफोडीमध्ये सर्व गुन्हेगार रेकॉर्डवरील नसून नव्याने हे गुन्हेगार रेकॉर्डवर आलेत। तरुण पिढी अशा पद्धतीने गुन्हे करत असतील तर पालकांनी चिंतन केलं पाहिजे। अशा पद्धतीने जर तरुण बर्बाद होत असेल तर समाजासाठी धोक्याचं पाऊल म्हणावं लागेल। आजपर्यंतच्या इतिहासात चीन आपल्या भूमीवर अतिक्रमण करायचा, पण आता तुम्ही पाहिलं असेल चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात भारत आमच्या भूमीमध्ये आक्रमण करतोय, हे केवळ मोदींमुळेच शक्य झाले असं भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले। भाजपाच्या वतीने संपूर्ण देशभरात महाजनसंपर्क अभियान राबवलं जात आहे। त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केंद्रातील 9 वर्षाच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हा उद्देश आहे। या निमित्ताने खानापूर तालुक्यातील ताडाची वाडी येथे जाहीर सभेचं आयोजन केलं होतं। या सभेमध्ये पडळकर बोलत होते। सभेत आमदार पडळकर यांनी पंतप्रधान मोदी यांनी जनतेसाठी गेल्या 9 वर्षात केलेल्या विविध योजनांची माहिती दिली। यावेळी आमदार पडळकर म्हणाले, सध्या समाज माध्यमांमध्ये एक बातमी फिरत आहे की चीनचे राष्ट्राध्यक्ष तक्रार करीत आहेत भारत आमच्या भूमीत आक्रमण करत आहे। हे महत्त्वाचं आहे कारण आजपर्यंत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना चीनचा पाठिंबा असायचा आणि चीन देखील आपल्या देशावर आक्रमण करायचा। आता पहिल्यांदा असं झालंय, चीनच्या सीमेवर आपल्या देशात पायाभूत सुविधा नव्हत्या त्यामुळे आपले सैन्य तिथं पोहोचत नव्हतं। गेल्या 5 ते 6 महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तिथे पायाभूत सुविधा केल्या। एखाद्या हायवेवर सुद्धा आपण विमान उतरवण्याच्या सोयी सुविधा केल्या त्यामुळे आपले लष्कर कोणाचीही घुसखोरी तर चालू देत नाहीत, पण सीमेलगत सतर्क राहिल्याने चीनचे सुद्धा वांदे झाले असल्याचंही ते म्हणाले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी नव्याने भरती करण्यात येणाऱ्या शिक्षकांना आता नियुक्त जिल्ह्यात काही दिवस सेवा करून आंतरजिल्हा बदलीने स्वजिल्ह्यात किंवा अन्य जिल्ह्यात जाता येणार नाही, त्याबाबतचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढलाय। त्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे। मात्र शिक्षकांच्या सोयीच्या नावावर आंतरजिल्हा बदलीमुळे विशिष्ट जिल्ह्यात होणारे शैक्षणिक नुकसान व बदल्यांसाठी होणारा आर्थिक बाजार थांबणार असल्याचं स्पष्ट झालंय। शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत सुधारित अटी लागू करण्याबाबत शासनादेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलाय। नव्या आदेशानुसार जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांच्या गेल्या वर्षीच्या उर्वरित आंतरजिल्हा बदल्या करण्यात येतील, मात्र त्यानंतर आंतरजिल्हा बदली पूर्णतः बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने बदल्यांच्या धोरणामध्ये करावी असा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय। इस्लामपूर मार्गावर लुटमार आणि शहरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या एका तरुणाला गजाआड करण्यात सांगली शहर पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलंय।
दोघांकडून लूटमारीतील दोन मोबाईल, एक मंगळसूत्र, गुन्ह्यातील मोटारसायकल असा एकूण 1,01,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. लूटमार आणि चेन स्नॅचिंग करणाऱ्या आझाद बशीर शेख याला अटक करण्यात आली. सदरची कारवाई बसस्थानक परिसरात करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचारी संदीप पाटील, गौतम कांबळे आणि संतोष कळवे यांना माहिती मिळाली की संशयित आझाद शेख हा त्याच्या अल्पवयीन साथीदारासह एसटी स्टँड परिसरात मोबाईल विक्रीसाठी आलाय. पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतलं. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ दोन मोबाईल आणि एक मंगळसूत्र मिळालं. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदरचे दोन मोबाईल हे इस्लामपूर रोडवर दुचाकी स्वारांना लुटला आहे, तर मंगळसूत्र हे स्टेशन चौकातील मॉलच्या पाठीमागे चालत निघालेल्या महिलेचे हिसका मारून चोरले. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीतील दोन मोबाईल, एक मंगळसूत्र आणि शाईन मोटरसायकल असा 1,01,000 मुद्देमाल जप्त केलाय. सांगली बसस्थानक ते अंकलीपर्यंतच्या कोल्हापूर रस्त्याचं पूर्ण क्षमतेने रुंदीकरण करून डिव्हायडर बसवण्यासाठी पावसाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद करावी अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्याकडे करण्यात आले. यावेळी सतीश साखळकर यांच्यासह शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन दिले. सांगली बसस्थानक ते अंकलीपर्यंतच्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू आहे. अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलाय. अनेक नागरी वस्त्या देखील या रस्त्यावर आहेत, त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. रस्ता रुंदीकरणाचा निर्णय झाला, भूमी संपादन देखील झालेलं नाही. मूळ मालकांना मोबदला देखील दिलेला आहे, परंतु रुंदीकरणाबाबत कोणतंही काम झालं नाही. हा रस्ता कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. गेल्या काही वर्षात या प्रमुख रस्त्याकडे सर्वच लोकप्रतिनिधींचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालंय. या रस्त्यासाठी मार्च 2023 आर्थिक बजेटमध्ये कोणतीच तरतूद करण्यात आली नाही, त्यामुळे पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी बजेटमध्ये सांगली बसस्थानक ते अंकली रस्त्यापर्यंतच्या कोल्हापूर रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करावी व हा रस्ता पूर्ण क्षमतेने करावा अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या अद्ययावत अशा सिटी कमांड सेंटरला सांगली मिरजेतील पोलीस अधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट देत येथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे यांनी सर्वांना सिटी कमांड सेंटरमधून चालणाऱ्या विविध कामाची माहिती दिली. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तिन्ही शहरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने कसं लक्ष ठेवलं जातं याचीही माहिती दिली आहे. यावेळी सांगली पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, मिरज उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सांगली शहर पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, मिरज शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, संजय नगरचे पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, मिरज ग्रामीणच्या सहायक पोलीस निरीक्षक एस एस चव्हाण, मिरज वाहतूक शाखेचे भगवान पालवे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. वादग्रस्त बाबा ग्रुपचा प्रमुख आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नावसाहेब मुल्ला याच्या खुनामागे मोठा कट असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला असून कुख्यात गुन्हेगार आता पोलिसांच्या रडारवर आहेत. दरम्यान संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल जतमधून आणल्याचं तपासात समोर आले. या प्रकरणी सनी सुनील कुरणे, विशाल सुरेश कोळपे, स्वप्नील संतोष मलमे, रोहित अंकुश मंडले, प्रशांत उर्फ बबलू संभाजी चव्हाण, ऋत्विक बुद्ध माने यांना यापूर्वी अटक केली आहे. नावसाहेबचे 100 फुटी रस्त्यावर बाबा चौकात निवासस्थान आहे. शनिवारी तो वाचनालयाजवळ थांबला होता, तेव्हा अंधारात दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गोळीबार केला. मुलाच्या छाती आणि पोटावर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. एडक्याने वार केले. दरम्यान एलसीबीच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, तिघांना अटक केली. मलमे 3 साथीदारांसह माने चौकात आला. स्वप्नील आणि सनी यांनी 8 गोळ्या झाडल्या. विशाल कोळपेने धारधार एडक्याने हल्ला चढवला, यात मुलाचा मृत्यू झाला. हल्लेखोरांच्या मदतीसाठी आणखी 3 जण दबा धरून बसल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यानुसार तिघांनाही सापळा रचून अटक करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी खुनाची कबुली दिली आहे. दरम्यान खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे हा मोक्का कारवाई अंतर्गत कळंबा जेलमध्ये आहे. मिरज तालुक्यातील बुधगावात मयूर गलीत चोरट्यांनी घरफोडी केली आहे. घरातील रोख रक्कम, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह चोरट्यांनी 93,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. सदर घरफोडीची घटना ही बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी विजयन कुमार बसापा ढमगणे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजयन कुमार ढमगणे हे कुटुंबासह मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून कुटुंबासोबत बाहेर गावी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास बंद घरावर पाळ ठेवून घराच्या दरवाजाला लावलेलं कुलूप कडी कोयंडासह तोडून आज प्रवेश केला. घरातील डब्यात ठेवलेले तिजोरीच्या आणि लॉकरच्या चाव्या घेऊन तिजोरीचे लॉक उघडून त्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख 8,500 रुपये असा एकूण 93,500 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केलाय. बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ढमणगे हे घरी परतले असता सदर घरफोडीचा प्रकार निदर्शनास आला.